या यात्रेसाठी आठ दिवसात सुमारे दहा लाख भाविकांनी उपस्थिती दर्शवली माघ मा यात्रेला कर्नाटक महाराष्ट्र गोवा आंध्र प्रदेश आदी राज्यातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोमवारी दिनांक सतरा रोजी भाविक बस टेम्पो बैलगाडी ट्रॅक्टर मोटरसायकल चालत आदी मार्गाने डोंगरावर येण्यास सुरुवात झाली मंगळवारी दिनांक अठरा रोजी माघ पौर्णिमा या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असल्याने डोंगरावर प्रचंड गर्दी होती देवस्थान कमिटी कडून देवीची विधिवत पूजा करून ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला भाविकांनी राहिलेल्या ठिकाणी लिंब नेसणे नैवेद्य दाखवणे आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले या यात्रेसाठी देवस्थान कमिटी आणि प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली होती भाविकांच्या सोयी सुविधा पुरवण्यासाठी कार्यनिर्वाहक अधिकारी रवी कोटरघस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली कोटरघस्ती यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र पशुवैद्यकीय दवाखाना अग्निशामक दल रुग्णवाहिका आदींची सोय करण्यात आली होती कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता मंगळवारी दिनांक वीस रोजी रात्री पौर्णिमा संपली असल्याने रात्री बारा वाजल्यापासून भाविक परतीच्या मार्गावर लागले होते भाविकांच्या सोयीसाठी यात्री निवास शौचालय रस्ते पिण्याचं पाणी आदी सुविधा अधिक मिळाव्यात म्हणून शासनाने प्रयत्न सुरू आहेत मानकरी न्यूजसाठी सौंदत्तीहून अनिल पाटील